नमस्कार मित्रांनो, मागील शनिवारी आम्ही एक ऑप्शन विषयी व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप साऱ्या डिटेल गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या व्हिडिओमधून इंडिया विक्स बाबत तुम्हाला शिकायचं आहे असं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगितलं होतं. आणि मित्रांनो, ही तुम्ही आमच्यापर्यंत जी काही इच्छा प्रकट केली होती की तुम्हाला ऑप्शन शिकायचं आहे त्यातल्या इंडिया विक्स तो व्हिडिओ आज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया इंडिया विक्स काय आहे, इंडिया विक्स कसा इम्पॅक्ट करतो, इंडिया विक्सला का तयार केले गेलेलं आहे आणि इंडिया विक्स विषयी असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया व्हिडिओला. मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत टिकून राहा कारण 1001% तुम्हाला या व्हिडिओमधून काही ना काहीतरी वेगळं शिकायला मिळणार आहे. मित्रांनो, इंडिया विक्स अर्थात एक विक्स बोलतात त्याला. विक्स म्हणजे काय? व्हॉलेटिलिटी इंडेक्सचा एक शॉर्ट फॉर्म आहे. मग आता हा व्हॉलेटिलिटी इंडेक्स आहे काय तर लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, मार्केटमध्ये रिस्क आणि फिअर हे जे किती आहे हे चेक करायचा एक इंडेक्स असतो, परिणाम म्हणजे इंडिया विक्स. त्यालाच फिअर इंडेक्स किंवा फिअर विक्स असंही बोललं जातं. तर मित्रांनो, हा जो विक्स आहे तो इंडियामध्ये आहे म्हणून त्याला इंडिया विक्स बोललं जातं. ॲक्च्युली ह्याची जी सुरुवात आहे ती शिकागो बोर्ड ऑफ एक्सचेंज आहे, ओके, ह्यांनी तयार केली होती 1993 साली तिथली ऑप्शन मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी. परंतु मित्रांनो, भारतामध्ये ॲक्च्युली लॉन्च केलं गेलं 2003 साली नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे. कारण तुम्हाला माहीतच असेल की ते 2003 पासून नॉर्मली मार्केटमध्ये ऑप्शन्सची सुरुवात करण्यात आली होती. आणि मित्रांनो, म्हणून हे ऑप्शनसाठी खूप महत्वाचं टूल आहे आणि तुम्हाला याचं डिटेल माहिती या सगळ्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. मित्रांनो, इंडिया विक्स काय करतो तर इंडिया विक्स एका रेंजमध्ये व्हॉलेटिलिटी असं दाखवायचं काम करतो. म्हणजे इंडिया विक्स जर एखाद्या मार्केटमध्ये जर असेल तर तो दाखवतो की सध्याच्या कंडिशनपासून मार्केट किती व्हॉलेटाईल आहे किंवा इथून किती मोमेंटम देऊ शकतं. मग याची जर विचार करायला गेलं तर इंडिया विक्स जर एक उदाहरण देतो मी तुम्हाला नॉर्मली, की तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की इंडिया विक्स तयार कसा केला गेला, तर लक्षात ठेवा याच्यासाठी ऑप्शनचा यूज केला गेला. सध्याचं जर करंट महिन्याचे जे ऑप्शन असतात निफ्टी किंवा बँक निफ्टी, त्यातल्या त्यात निफ्टी हा मेन आहे. मग निफ्टीचे करंट महिन्याचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्यातले आउट ऑफ द मनी कॉन्ट्रॅक्ट्स पकडला जातो. त्याच्यानंतर नियर मंथ अँड फार मंथ या 3 महिन्यामधून ज्या कॉन्ट्रॅक्ट्सला किंवा ज्या जी काय बीड असते किंवा बीड आणि आस्क प्राईस बघितली जाते, ओटीएम कॉन्ट्रॅक्टमध्ये जिथे हायेस्ट असेल ते कॉन्ट्रॅक्ट कॅल्क्युलेट केले जातात ह्या इंडिया विक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. एक थोडक्यात आणि साधं सोपं गणित लक्षात ठेवा. डीपमध्ये नाही जायचं कारण तुम्हाला कुठेही कॅल्क्युलेट नाही करायचं, परंतु समजावं की हा इंडिया विक्स ॲक्च्युली कशाप्रकारे तयार केला जातो. मग आता याच्यानंतर आपल्याला समजतं की येणाऱ्या काळामध्ये मार्केट किती व्हॉलेटाईल राहू शकतं. 1 वर्षाच्या काळामध्ये जर समजा एक उदाहरण देतो मी तुम्हाला, समजा आत्ताच्या कंडिशनला निफ्टी 18,000 पॉइंटला ट्रेड करते. मग जर इंडिया विक्स आत्ता 10 आहे, किती आहे 10, तर तो दाखवतो की येणाऱ्या 1 वर्षामध्ये मार्केट इथून 10% वर जाऊ शकतं. म्हणजे 18,000 पासून जर 10% आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर 19,800 पर्यंत वर जाऊ शकतं, किंवा इनकेस जर मार्केटमध्ये करेक्शन आलं तर 16,200 पर्यंत खाली जाऊ शकतं. म्हणजे काय तर हा तुम्हाला दाखवतो की जी काही मार्केटमध्ये डायरेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये किती व्हॉलेटिलिटी राहील. समजलं? मग आता जर नॉर्मली विचार करायला गेलं याच्यामध्ये की इंडिया विक्स 3 प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो. पहिली गोष्ट, इंडिया विक्स जर नॉर्मली 20 ते 25 रेंजमध्ये असेल तर मार्केटमध्ये व्हेरी हाय व्हॉलेटिलिटी आहे असं ओळखलं जातं, किंवा इंडिया विक्स नॉर्मली 30-35 वरती कधी कधी जातो तर मार्केट सध्याच्या कंडिशनला एक्स्ट्रीमली व्हॉलेटाईल आहे असं बोललं जातं. तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये मार्केट जोरदार क्रॅश होत होते, त्यावेळी इंडिया विक्स अक्षरशः 25-30 क्रॉस करून वर गेला होता. मित्रांनो, तुम्ही त्यावेळी पाहिलं असेल की निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल रोजच्या रोज मार्केटमध्ये मोठे मोठ्या मोमेंटम देत होत्या किंवा मोठ्या मोठ्या मूव्ह मार्केटमध्ये मिळत होत्या, त्या फक्त इंडिया विक्स हाय असल्यामुळे आपल्याला मिळत होत्या. लक्षात ठेवा, ज्यावेळी इंडिया विक्स हाय असतो त्यावेळी मार्केटमध्ये प्रीमियम जे असतात ऑप्शनचे ते पण हायच असतात, ओके. याच्यानंतर दुसरी गोष्ट, इंडिया विक्स जर नॉर्मली 15 ते 10 या रेंजमध्ये असेल किंवा 10 खाली असेल तर त्याला लो इंडिया विक्स असं बोललं जातं. याचा अर्थ काय तर तो दाखवतो की मार्केटमध्ये सध्या मोमेंटम कमी आहे, लेस व्हॉलेटिलिटी आहे. याचा अर्थ मार्केटमध्ये खूप तुम्हाला राईज मिळणार नाही. जी आत्ताची कंडिशन आहे, आत्ता आपण जे ट्रेड करतोय तो इंडिया विक्स आत्ता लो आहे. मग तुमच्यासाठी एक छोटी टास्क देतो मी.
आजचं मार्केट तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ पाहताय त्या दिवशी इंडिया विक्स किती आहे हे तुम्हाला चेक करायचंय आणि खाली कमेंट मध्ये तुम्हाला 100% प्रत्येकाला मेन्शन करायचं की आजचा इंडिया विक्स किती आहे. मित्रांनो, आत्ताचा इंडिया विक्स नॉर्मली 10-11 रेंज मध्ये ट्रेड करतोय, त्यामुळे मोस्टली ऑप्शन्स मध्ये आपल्याला चांगल्या रॅलीज मिळत नाहीयेत. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग ऍक्च्युली ओके किंवा चांगला इंडिया विक्स किती. तर मित्रांनो, 15-20 रेंज मध्ये जर इंडिया विक्स असेल तर तो उत्तम समजला जातो, कारण ह्या इंडेविक्सच्या रेंजमध्ये मार्केट नॉर्मली व्यवस्थित रेंजमध्ये असतं आणि चांगल्या मूव्ज येतात, म्हणजे एकदम कमी व्हॉलेटिलिटी पण नसते आणि एक्सेसिव्ह पण नसते, की ज्याच्यामध्ये आपण तग धरून चांगले प्रॉफिटेबल ट्रेड करू शकतो, की जे मोस्टली ट्रेंडिंग मार्केट असतं, मग तो अपट्रेंड असेल किंवा तो डाऊन ट्रेंड असेल, हे तुम्हाला याच्यामध्ये समजतं. तर समजलं मित्रांनो, इंडिया विक्स 3 प्रकारे कसा कॅल्क्युलेट केला जातो. आता शेवटचं तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं उत्तर देतो याच्यामध्ये, की इंडिया विक्स वरून काय समजतं, हा का तयार केला गेलेला आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे 2003 हा तयार केला गेला, की ज्यावेळी ऑप्शन आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्टची ओळख भारतीय मार्केटला करण्यात आली, ऑप्शन आणि फ्युचरचं कामच आहे की हेजिंग करण्यासाठी ते एक डेरिव्हेटिव्ह टूल आहे. मित्रांनो, जे पण मोठे मोठे ट्रेडर्स आहेत त्यांना काय हवं असतं, की जेव्हाही मार्केटमध्ये मोठ्या पोझिशन्स आहेत तर हेच करताना ते मोस्टली ऑप्शन्सचा किंवा फ्युचरचा वापर करतात. त्यातल्या त्यात आपण आता ऑप्शनची चर्चा करतोय, मग ऑप्शनविषयीच आपण बोलूया. ऑप्शन जर तुम्ही हेजिंगसाठी वापरताय आणि एखादा ऑप्शन जर राईट करताय आणि तिथे जर मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असेल तर त्यांना रिस्क वाढते रायटरची, मग त्या कंडिशनला त्यांच्या स्ट्रॅटेजी वेगळ्या राहतात. लक्षात ठेवा, आत्ताची कंडिशन जर तुम्ही पाहायला गेला तर मार्केटमध्ये लो विक्स आहे, याचा अर्थ रायटरच्या पोझिशन थोड्या सेफ राहतात, इथे यांना खूप एक्सेसिव्ह लॉस अचानक नाही होऊ शकत, मग त्या कंडिशनला ते वेगळ्या स्ट्रॅटेजी बनवतात. मित्रांनो लक्षात ठेवा, इंडिया विक्स पाहूनच मोठे मोठे ट्रेडर्स मार्केटमध्ये ट्रेड करतात. महत्वाची गोष्ट, इंडिया विक्स कुठलंही डायरेक्शन नाही दाखवत, परंतु एक गोष्ट अशी असते की जर नॉर्मली इंडिया विक्स जर कूल असेल, म्हणजे 10-11 किंवा 10 खाली असेल, तर त्या कंडिशनला मार्केट नॉर्मली टॉपला असतात. तुम्ही पाहू शकता आत्ताच्या स्क्रीनवर जर एक तुम्हाला मी चार्ट दाखवतोय, याच्यामध्ये मार्केट जर टॉपला असेल तर इंडिया विक्स मोस्टली लोला असतं, आणि मार्केटमध्ये जर इंडिया विक्स हायला गेला तर नॉर्मली मार्केट बॉटमला येतं, जी कोरोनाची कंडिशन होती. म्हणजे दोन्ही कंडिशन्स तुम्हाला या स्क्रीनवर दाखवलेत, तुम्ही पण यांचा स्टडी करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे होता इंडिया विक्स, की जो मार्केटची व्हॉलेटिलिटी दाखवतो, तुमचं जे ऑप्शनचं ट्रेडिंग आहे त्याला एक खूप छान डायरेक्शन दाखवायचं काम हा इंडिया विक्स करत असतो. त्यामुळे आजपासून न चुकता इंडिया विक्स तुम्हाला पाहायचा आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून आम्हाला अवश्य सांगा, कारण तुमची जी इच्छा होती ती आम्ही आज पूर्ण केलेली इंडिया विक्स बाबत. असे खूप सारे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, फक्त तुम्ही कनेक्टेड राहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, मराठी माणसांना आपल्या समजू द्या की आपला जो चॅनल आहे शंभूराज कामकर, इथे सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, कारण आमचं ब्रीदच आहे त्याचे अर्थ साक्षरतेतून समृद्धीकडे आपल्या सगळ्यांना जायचंय, आणि याच्यासाठीच आम्ही काम करतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा विसरू नका, आणि आपला अभिप्राय अवश्य द्या. थांबतोय इथे मित्रांनो, धन्यवाद.